यानंतर एक महत्त्वाची बातमी, मुंबईतल्या सायन हॉस्पिटलमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. कागलमधील कंडक्टर महेश लोले यांचा मुंबईमध्ये मृत्यू झालेला आहे. मृत कंडक्टर महेश लोले यांचा आंदोलनाशी संबंध नसल्याची माहिती समोर येते. गेल्या 5 महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी हे आझाद मैदानामध्ये आंदोलन करत आहेत. काल शरद पवार यांच्या निवासस्थानी काही एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं, हल्ला केला, पण त्याच्याशी महेश लोले यांचा संबंध नसल्याचीही माहिती मिळते. अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. अभिषेक, महेश लोले यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, काही कळू शकलं? प्रज्ञा, साधारणपणे काल रात्री 8 सुमारास म्हणजे महेश लोले जे आहेत यांचा मृतदेह परळच्या एसटी डेपोच्या तिथे आढळून आला. त्यांच्या डोक्याला मागच्या साईडला रक्तस्राव जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला होता आणि त्यानंतर काही लोकांनी त्यांना सायन रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र जेव्हा सायन रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर तिथल्या जे डॉक्टर होते त्यांनी त्याला डॉट डेट असं घोषित केलं आणि त्यानंतर कळलं की हे कर्मचारी जे आहेत ते एसटी कर्मचारी आहेत आणि कोल्हापूर विभागातल्या कागलमध्ये एसटी कंडक्टर म्हणून कार्यरत होते. प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते सध्याला आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळत आहे. अशाच महेश लोले देखील इथे आलेले होते. मात्र लोले यांचा आंदोलकांशी संबंध आहे की नाही हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे. ते इथे आलेले असल्याची देखील माहिती इथल्या काही लोकांनी दिलेली आहे. मात्र हा सगळा सोशल मीडियावरचाच गोष्टी आहेत, यात काही तथ्य आहे की नाही हे अद्यापपर्यंत आमच्याकडनं देखील स्पष्ट झालेलं नाही. मात्र एवढं कन्फर्म झालेलं आहे की एका एसटी कर्मचाऱ्याचा जो आहे तो काल रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. अभिषेक, धन्यवाद अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.